विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागात आपण पाहिले की आपण दैनंदिन जीवनात कोणते कपडे घालायचे ते प्रामुख्याने ऋतूनुसार ठरते, परंतु आपली आवड, सोय व व्यवसाय यावरून देखील कोणते कपडे घालायचे ते ठरत असते. जसे तुम्ही शाळेत जाता तेव्हा शाळेचा ठरलेला गणवेश घालता, बाहेरगावी जाताना बसने गेला तर चालक व वाहक यांचा गणवेश बघितलाच असेल तुम्ही, तो कसा असतो. एखाद्या रुग्णालयात गेला तर तिथे डॉक्टर, नर्स यांच्या गणवेशाचे निरीक्षण करून पहा, फरक तुमच्या लक्षात येईल. एखाद्या न्यायालयाच्या परिसरात आपण गेलो तर काळा कोट घातलेले वकील आपल्याला दिसतात. तसेच कुठे भांडण तंटे झाले तर ते सोडवायला जे पोलीस दादा येतात ना, त्यांचा गणवेश बघितला असेल तुम्ही, किती रुबाबदार असतो तो. अशा प्रकारे व्यवसायानुसार घातल्या जाणाऱ्या एकसारख्या प्रकारच्या कपड्यांना आपण गणवेश म्हणूनही ओळखतो. या गणवेशामुळे कोणती व्यक्ती काय काम करते हे देखील आपल्याला समजते.